सोलापूरच्या उजनी धरणातील पाणी इंदापूरला देण्याच्या मुद्द्यावर आम आदमी पक्ष आक्रमक. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. आपकडून पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या पोस्टरला कुंकवाच्या पाण्याने अभिषेक. राज्यातील अतिरिक्त ऊसाच्या मुद्द्यावर पुण्यातील साखर संकुलासमोर मनसेचं आंदोलन. राज्यातील शिल्लक ऊसाचं गाळप होत नसल्यानं राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, मनसेची मागणी. नाशिक शहरात महापालिकेकडनं शहरात भले मोठे होर्डिंग्स, अनधिकृत होर्डिंग्समुळे शहराचं विद्रुपीकरण. धोकादायक होर्डिंग्समुळे अपघातांचीही भीती. नागपूरच्या डॉक्टर हेडगेवार स्मृतीभवनाची रेकी करणारा महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात. जैश ए मोहम्मदचा रईस अहमद महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात. गेल्या वर्षी जुलैमध्ये नागपुरात येऊन रेकी केल्याचीही माहिती. केतकी चितळेच्या अडचणी वाढणार, केतकीच्या मोबाईलमधील SMS डिलीट. ती पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवल्याचा पोलिसांना संशय, तर मोबाईल फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवणार. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज. गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा. गुजरात निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का. नाराज हार्दिक पटेल यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याचा सुटकेचा मार्ग मोकळा. 30 वर्षांनंतर पेरारीवलन कारागृहाबाहेर येणार. पेरारीवलनला तुरुंगातनं मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. शीना बोरा हत्या प्रकरणी इंद्राणी मुखर्जीला जामीन. सर्वोच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर. तब्बल 6.5 वर्षांनंतर दिलासा. श्रीलंका सरकार आता नोटा छापणार. श्रीलंकेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नसल्यानं निर्णय, तर सरकारी विमान कंपनी विकण्याचीही श्रीलंका सरकारची तयारी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.